Thank <laughs> you. हॅलो सह्याद्री या फोन इन कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रो आता आपल्याला सगळ्यांना कोरोना या विषाणूविषयी बऱ्यापैकी माहिती झालेली आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून या कोरोनानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलेलं आहे या कोरोनाच्या आतापर्यंत तीन लाटी येऊन गेलेल्या आहेत यातल्या दोन लाटांची भीषणता भयावहता आणि तीव्रता आपण सगळ्यांनी अनुभवली या दोन लाटांमध्ये अनेकांना आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना आपल्या जवळच्या आपल्याला गमवावं लागलेलं ला आहे आणि या कोरोनानी संपूर्ण मानव जातीच्या एकंदरीतच आर्थिक विश्वावर शैक्षणिक विश्वावर शारीरिक विश्वावर अत्यंत दूरगामी असे विपरीत परिणाम केलेले आहेत अजूनही आपण त्यातनं सावरलेलो नाही पण या दोन लाटांच्या तुलनेमध्ये मात्र तिसरी लाट ही कमी तीव्रतेची आणि कमी गंभीर स्वरूपाची होती असं आपल्याला दिसून आलं आणि याचं सगळ्यात एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या देशांनी लसीकरणाच्या बाबतीत गाठलेली नेत्रदीपक असा टप्पा आणि त्याची प्रगती या लसीकरणामुळे ही तिसरी लाट आपण बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत पण तरीही अजूनही कोरोना संपलेला नाही या कोरोनाची अनेक रूप वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये समोर येत आहेत आणि त्याच रूपांविषयी आजच्या कार्यक्रमामधून आपण चर्चा करणार आहोत आणि माहिती घेणार आहोत त्यासाठी माझ्यासमवेत आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत नागपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर तेव्हा आपण त्यांच्याकडून याविषयी माहिती घेऊया आणि या बाबतीत तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील काही शंका असतील तर आपण फोन करून त्या विचारू शकता आणि त्या शंकांचं निरसन देखील करू शकता तेव्हा चर्चेला प्रारंभ करूया डॉक्टर नमस्कार नमस्कार स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत थँक्यू मी आताच म्हटल्याप्रमाणे कोरोना या संबंधी आता लोकांमध्ये बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे त्याची लक्षणं त्याच्याविषयी माहिती झाली अनेक जण त्याला सामोरे देखील गेलेले आहेत पण या कोरोनाची आता बदललेली काही जी रूपं आहेत त्या रूपांविषयी आणि त्या स्वरूपांविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत पण तत्पूर्वी आजपर्यंतची जी कोरोनाची जी जो प्रवास झालेला आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा आपल्याला सर्वांना अवगतच आहे की मार्च दोन हजार वीसपासून पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशामध्ये कोरोनाच्या केसेस वाढायला सुरुवात झालेली होती त्या अनुषंगाने लॉकडाऊन झालं आणि हळूहळू केसेस वाढल्या इनिशियली जे आपले फॉरेन ट्रॅव्हलर्स जे होते त्यांची आपण टेस्टिंग करायचो आणि त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स असायचे त्यांचे पण टेस्टिंग करून घ्यायचं आणि जे पॉझिटिव्ह यायचे त्यांना आपण गवर्नमेंट कॉलेजेसला जे आपले डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स आहे तिथे आपण ॲडमिट करत होतो या अनुषंगाने आपण प्रिव्हेंशन म्हणून आपण घरोघरी लोकांना ठेवलेलं होतं नंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून जे त्यांचे असिम्टोमॅटिक कॉन्टॅक्ट सिमटोमॅटिक कॉन्टॅक्ट यांना आपण विलगीकरण कक्षामध्ये ठेवत होतो हळूहळू जरी केसेस वाढायला लागल्या पण आपण त्यांना कंट्रोल करण्याचा भरपूर प्रयत्न केला स्टील फर्स्ट वेव्ह आली आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम रुग्ण मॅक्सिमम लोकांना हा कोरोनाचा आजार झाला जेव्हा आपण सेकंड वेव्ह आली त्यावेळेस असं लक्षात आलं की केसेसचा स्प्रेड जास्त होत आहे आणि सिव्हिरिटी वाढते मग आम्ही त्याचं जिनोम सिक्वेन्सिंग केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की हा व्हायरस जो आहे तो म्युटेशन झालेला त्या घेऊया यस हॅलो हां बोला हा मी शंत घाटवरून बोलते डॉक्टर साहेब वंदना बेलसरे बोला मला असा प्रश्न विचारायचा होता की कोरोनाची ही कोरोना जी पहिली लाट होती ही? या तुलनेत दुसरी लाट अतिशय प्रभावी होती आणि या प्रभावी लाटेत कित्येकांचे मृत्यू झाले कित्येकांचे घर उद्ध्वस्त झाले परंतु आता येणाऱ्या लाटेपासून येणाऱ्या समजा पुढे येणाऱ्या संसर्गापासून आपल्याला कसा बचाव करता येईल आणि आपल्याला व्हॅक्सिनेशनची पद्धती कशी असेल व्हॅक्सिनेशन कितपत प्रभावी असेल कारण आपण व्हॅक्सिनेशन नंतर सुद्धा म्हणजे बऱ्याच लोकांना संसर्ग झालायचा असं आपण पाहतो एवढंच नाही तर संसर्ग होऊन म्हणजे मृत्यू सुद्धा झालेले पाहतो तर आपण हे कित कितपत प्रभावी असेल अशी आम्हाला शंका उत्पन्न होती म्हणून मग आज तुम्हाला विचारायचं थँक्यू खूप नेमका प्रश्न ताईंनी विचारलेला आहे लसीकरण हे खूप प्रभावी आहे लसीकरणाचा आपण फर्स्ट डोस घेतो नंतर जर कोविशिल्ड असेल तर चौऱ्याऐंशी दिवसांनी आपण सेकंड डोस घेतो कोवॅक्सिन असेल तर दर एक महिन्याच्या अंतराने दोन्ही डोस घेतो जरी आपलं लसीकरण झालेलं ला असेल आणि पुन्हा जरी कोरोना इन्फेक्शन जरी झालं पण ते खूप माइल्ड स्वरूपाचं असतं म्हणून माझी सगळ्यांना सूचना राहील अथवा आवाहन राहील की सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावं ज्यांनी लसीचे डोस घेतलेले आहेत इव्हन आता ओमायक्रॉनची थर्ड लो थर्ड लो लाट जेव्हा आलेली होती तर त्या लाटेमध्ये खूपच त्यांना म्हणजे माइल्ड इन्फेक्शन झालं आणि कोणालाच हॉस्पिटलायझेशन झालेलं नाही आणि त्यांचा मृत्यू पण झालेला नाही आहे आणि सेकंड वेव्हध्ये आपण डेल्टाचे रुग्ण भरपूर होते सिविरेटिक पण जास्त होती पण जा, सेकंड वेव्ह नंतर आपण जसं जसं लसीकरण वाढवलं त्याची तीव्रता आपल्याला कमी करता आली कोरोनाचं साठी भविष्यात सुद्धा आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आपल्याला पाळावंच लागणार आहे सोबतच आपल्याला मास्कचा वापर करायचा आहे आणि वारंवार हात स्वच्छ करायचे आहेत ह्या तीन गोष्टी पाळल्या तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो ताई डॉक्टर त्यांचा आणखीन एक असा प्रश्न होता या की ह्या लसी कितपत प्रभावी ठरत आहेत त्याचं आपण काय सांगाल जर आपण फक्त नागपूरचं उदाहरण घेतलं तर फर्स्ट आणि सेकंड डोस मिळून आतापर्यंत जवळजवळ चौसष्ट लाख डोजेस आपण दिलेले आहेत नागपूरचं फर्स्ट डोसचं लसीकरण नव्याण्णव टक्के झालेलं आहे आणि सेकंड डोस जवळजवळ सेवन्टी टू पर्सेंटच्या आसपास झालेला आहे त्या अनुषंगाने ओमायक्रॉन केसेस ओमायक्रॉनची लाट जरी आलेली होती पण त्याची सिव्हिरिटी कमी झालेली आहे आणि ज्यांनी लसीचे डोजेस घेतलेले आहेत त्यांना ओमायक्रॉन किंवा कोरोनाचा धोका खूप कमी झालेला आहे आणि त्याची सिविरिटी पण कमी केलेली आहे म्हणजे लसीकरण हे प्रभावी असं येस येस आपल्या आणखी एक फोन आलाय तो आपण आता घेऊया सर हॅलो हॅलो हा कोण बोलत आहे राधुचा हां कुठून बोलताय पर्न विचारा तुमचा प्रश्न नेमका विचारा म्हणजे डॉक्टर त्याचं उत्तर तुम्हाला देऊ शकतील मी डॉक्टर बोला म्हणजे अजून काय नाही मी आताच या अगोदरच्या प्रेक्षकांना सांगितलेलं होतं की आपल्याला फर्स्ट ही घ्यायचा आहे सेकंड डोस झाल्यानंतर बुस्टर डोस ज्यांना त्यांना बुस्टर डोस पण घ्यायचा आहे एनी व्हेरियंट हे बदलत आहेत वेगवेगळे व्हेरियंट येत आहे पण तरी पण आपल्याला मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवायचंच आहे आपण लस घेतल्यामुळे आपल्याला कोरोना होणारच नाही पण केस झाला पण त्याची झाला तर त्याची सिव्हिरिटी खूप कमी राहणार आहे म्हणून आपण लस घेणं आवश्यक आहे नाही हे मला आता असंच काही सांगता येणार नाही कारण संपूर्ण जगामध्ये कोरोना ओमायक्रॉनच्या केसेस अजूनही आहेत कदाचित त्याच्यामध्ये अजून भविष्यामध्ये जर काही व्हेरियंट निर्माण झाले तर याच पद्धतीनं चालू राहील पण आपण लस आपण उपलब्ध झाले लस आपल्याला उपलब्ध झाल्यामुळे त्याची सिविरिटी नक्कीच कमी राहील हे मला सांगता येईल यामध्ये डॉक्टर तुम्ही मग एकंदरीत कोरोनाचा प्रवास आपण बघत होतो तर दुसऱ्या लाटेपर्यंत आपण आलो होतो की दुसऱ्या लाटेमध्ये त्याची तीव्रता खूप आपण जास्त जाणवली Yes. तिसऱ्या लाटेचं राहील दुसऱ्या लाटामध्ये आपल्याला जेव्हा आम्ही जिनोम सिक्वेन्सिंग तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा कोरोना हा वेरिएशन नवीन व्हेरियंट आलेला आहे त्यांनी डेल्टा व्हेरियंट आलेला आहे आणि याची सिविरिटी खूप जास्त राहायची कारण कोणताही रुग्ण जे पॉझिटिव्ह यायचे म्हणजे टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचं एसपीओटू जे आहे म्हणजे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तात्काळ कमी व्हायचं या अनुषंगाने आम्ही ग्रामीणमध्ये ह्या पण सूचना दिल्या कारण ग्रामीण लोकांपर्यंत टू कसं मेजर करायचं तर सगळ्यांना आम्ही आपल्याला पल्स ऑक्सिमीटर त्यांच्या घरोघरी आम्ही उपलब्ध करून दिलेले होते आणि सोबतच सहा मिनिट वॉक टेस्ट करायला सांगायचं सहा मिनिट वॉक मध्ये जर चार किंवा चारपेक्षा कमी जर डाऊन झालं सहा मिनिट वॉक नंतर टू डाऊन झालं तर त्याला तात्काळ आम्ही हलपत होतो सोबतच सिटी या अनुषंगाने त्यांना सी टी स्कॅन आणि बाकी इन्व्हेस्टिगेशन राहायचं त्याला वेळ लागायचा पण त्या अनुषंगाने आम्ही अँब्युलन्स करून त्यांना इथपर्यंत आणून हॉस्पिटलाइज करून द्यायचं यावेळेस ऑक्सिजनची रिक्वायरमेंट खूप वाढलेली होती आणि सिव्हिरिटी म्हणजे मृत्यू भरपूर झाले हो आणि हॉस्पिटलायझेशन रेट पण वाढलेला आपला सगळाच अवगत आहे की सगळ्यांना बेड मिळत नव्हतं तर अशी सिव्हिरिटी एप्रिल मे महिन्यामध्ये अख्ख्या म्हणजे नागपूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्थिती सगळ्या जिल्ह्यांमध्ये होती मग हळूहळू केसेस कमी होत चालला आणि नंतर आपण त्याच वेळेस लसीकरणाला आम्ही खूप प्राधान्य दिलं सेकंड वेव्ह जशी जशी ओसरत चालली तर आम्ही मॅक्सिमम लोकांना लसीकरणासाठी आमचे प्रयत्न झाले आम्ही घरोघरी गेलो वेगवेगळ्या तालुका स्तरावर मिटिंग झाल्या ग्रामपंचायत स्तरावर मिटिंग झाल्या सगळ्यांना आव्हान झालं आणि आम्ही लसीकरण वाढवायला त्यावेळेस सुरुवात झालेली होती नंतर सेकंड वेव्ह झाल्यानंतर मग हळूहळू नंतर लक्षात आलं की साऊथ आफ्रिकामध्ये एक नवीन व्हेरियंट आलेला आहे हा नवीन व्हेरियंट हा ओमायक्रॉन होता आणि पहिले जे बातम्या आला त्याच्यामध्ये असं होतं की ओमायक्रॉन जो आहे तो खूप रॅपिडली स्प्रेड होत आहे म्हणजे त्याचं इन्क्युबेशन जे पहिलेच्या याच्यामध्ये पाच ते सात दिवस होतं त्याचं इन्क्युबेशन पिरियड म्हणजे प्रसार क्षमता जी आहे ती खूप कमी आहे म्हणजे डॉक्टर ओमायक्रॉन येण्यापूर्वी चा व्हेरियंट आलेला होता हो त्याच्याविषयी आधी आपण माहिती घेऊया मग ओमायक्रॉन डेल्टा हा व्हेरियंट काय होता त्याची लक्षणं साधारण काय होती आणि त्याचा काय त्रास लोकांना झाला डेल्टा हा व्हेरियंट जो आहे तो सिव्हिअर डॉक्टर या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी हॅलो हा बोलाय सर भावनावळे मी म्हणतोय कोरोना जो आहे आता आम्ही ड्युटी होतो आणि ड्युटीमध्ये असताना मास्क लावण्यासाठी तकलीफ होत आहे या कोरोनाचा हल कधी सर सध्या कोरोना ची तिसरी लाट जरी संपत आलेली आहे तरी पण आपल्याला आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे त्रिसूत्री जे सोशल डिस्टन्सिंग आहे वारंवार हात धुणं आहे आणि मास्क वापरणं गरजेचं आहे जरी तुम्ही लस घेतलेली असेल तरी को, मास्क घातल्याने कोणालाच असा त्रास होत नाही इट इज अ हॅबिट एक वेळा हॅबिट झाल्या तर तुम्ही कंटिन्युअसली मास्क वापरू शकता तर त्यांनी वापरावं ही आपणास विनंती राहील डेल्टा या व्हेरियंट विषय डॉक्टर डेल्टा या व्हेरियंट मध्ये तेव्हा आमच्या लक्षात आलं की आ, सर्दी खोकला आहे ताप जो येतोय तो सिव्हिअर ताप येतो सिव्हिअर अंगदुखी होऊन झालेली होती डोकं दुखी होती डोळ्यामध्ये दुखणं व्हायचं आणि पटकन त्याचं टू ड्रॉप व्हायचं हे सिव्हिअर लक्षण असल्यामुळे आम्हाला तात्काळ त्यावेळेस ऍडमिट करून घ्यावं लागत जे पोस्ट कोविड पेशंट होते त्याच्यामध्ये डायबिटीस पण डिटेक्शन झालेलं होतं सोबतच एक नवीन आजार बळावलेला होता तो होता म्युकॉर्मायकोसिस आपण ऐकलेलंच होतं या डेल्टा व्हेरियंटमध्ये म्युकॉर्मायकोसिसचा केसेस ह्या खूप जास्त आम्हाला आढळलेल्या होत्या आणि हा एक रेअर आजार होता या अगोदर हा रेअर आजार होता पण या डेल्टा व्हेरियंटच्या अनुषंगाने तो कॉमन झाल्यासारखा झालेला होता इव्हन त्याचे जे एक्सपर्ट ई एन टी सर्जन डेंटल आपले डेंटल सर्जन असो किंवा आपले जनरल सर्जन हे तिघेही कंबाईनली टीम एफर्ट्सद्वारे त्यांचे सर्जरी करत कर होते जी एम सी जनरल मेडिकल कॉलेज आहे आपलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आय जी एम सी इथे सगळ्यांनी ते सर्जरी करून त्यांना प्राण वाचवण्याचे भरपूर त्यांनी प्रयत्न त्यावेळेस केले होते अशाप्रमाणे डेल्टा अगरें� व्हायरस हा सिव्हिअर डेल्टा कोरोनाचा एक व्हेरिएंट होता डॉक्टर ह्याच्या नंतरच्या व्हेरियंटकडे आपण वळण्यापूर्वी कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची दर्शक भाऊ आपण कुठेही जाऊ नका बघत रहा आमचा सा हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम आम्ही काही क्षणातच परतत आहोत विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या फोन इन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर विश्रांतीपूर्वी आपण डेल्टा या व्हेरियंटविषयी माहिती सांगत होतात आता दुसरा जो व्हेरियंट पुन्हा आला डेल्टा संपवून त्याच्याविषयी माहिती समजा तो कुठला होता आणि त्याची लक्षणं काय होती नवीन एक फोन आलाय तो घेऊया हॅलो हॅलो सर नमस्कार नमस्कार निरुद्ध पाटील बोलतोय सर प्रथमतः तुम्ही लोकांनी कोविड काळामध्ये जे काम केलंय त्याच्यासाठी तुम्ही खरोखर कौतुकास्पद म्हणजे कौतुकास्पद काम होतं आणि त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पण मला एक विचारायचं आहे की सर या या काळामध्ये ग्रामीण यंत्रणा जी आहे आपली आरोग्याची ती किती सज्ज झाली आणि आता ग्रामीण भागात समजा कोविड पश्चात आपल्याला कुठली ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमच्यासाठी आता नव्या सुविधा काय उपलब्ध झाल्या मध्ये आपल्याला आता थर्ड वेव्ह साठी आम्ही प्रिपरेशन म्हणून रुरल हॉस्पिटलला आपले डी सी एस सी हॉस्पिटल सुरुवात केलेली होती आणि या अनुषंगाने आम्ही पी एस सी स्तरावर इन्व्हेस्टिगेशनची सुविधा करून दिलेली आहे जसं लसीकरणाची सुविधा दिली तसेच इन्व्हेस्टिगेशनची बी सुविधा दिलेली आहे आमचे प्रा ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र असो किंवा रुरल हॉस्पिटल्स असो किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स असो इथे आमचे सगळे मेडिकल ऑफिसर्सचा कोविड आणि पोस्ट कोविड कोणतेही कॉम्प्लिकेशन्स असो याचं ट्रेनिंग आम्ही जे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजेसचे डॉक्टर्स असतील जे, जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्यामार्फत घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने कोणतेही कॉम्प्लिकेशन्स असो तर तिथल्या लेवलवर ते देऊ शकतात ट्रीटमेंट देऊ शकतात हे मी गोहित येतो आपण ओमायक्रॉन या नवीन कोरोनाच्या विषाणूविषयी बोलत होतो त्याच्या बदललेल्या स्वरूपाविषयी बोलू त्याची काय लक्षणं साधारण दिसून आली ओमायक्रॉन जेव्हा थर्ड वेव्हची सुरुवात आपण म्हणतोय तर साऊथ आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉनच्या केसेस मिळायला लागल्या ला। तर तेव्हा जिनोम द्वारे आढळलेलं की हा एक नवीन प्रकारचं व्हेरियंट आलेला आहे त्यांनी त्यांना नाव दिलं ओमायक्रॉन डिफरन्स हा होता की तो रॅपिडली स्प्रेड होत आहे जर एखाद्या घरामध्ये एखादा पॉझिटिव्ह असेल तर तो एकटाच पॉझिटिव्ह नाही तर त्याच्यासोबत घरचे सगळेच पॉझिटिव्ह यायचे म्हणजे थांबवावं लागतंय फोन yes. आलाय तो घेऊया हॅलो हॅलो हा आपण कोण बोलत आणि कुठून बोलताय ते सांगा तुमचा प्रश्न विचार तर मनोज देजम काटोल वरून हा तुमचा प्रश्न प्रश्न असा आहे की सॅनिटायझर मी कोरोनाचे जंतू मरतात असं सर्व म्हणतात तर कोरोनानी त्या पेशंटची पेशंटचा मृत्यू झाल्यावर ती डेड बॉडी सॅनिटाईज करून त्यांच्या नातेवाईकांना का दिली जात नव्हती नाही त्याचे गवर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे प्रोटोकॉल्स होते आणि जे जे बॉडी हँडल बॉडी फ्लुइड्स मध्ये व्हायरस असू शकण्याची जास्त शक्यता शक्यत असल्यामुळे ते हॅन्डल करणारे जे व्यक्ती होते ते पीपी किट घालूनच हँडल करत होते जेव्हा एखादा नातेवाईकाचा किंवा कोणत्याही रुग्णाचा मृत्यू आपल्या मेडिकल कॉलेजेसला व्हायचा तर त्यावेळेस जे नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची टीम जायची त्याच्यासोबत चार ते पाच पर्सन्स राहायचे सगळे पीपी किट घाऊनच बॉडी त्याला हँडल करायची इव्हन बॉडीसुद्धा आम्ही किट किटमध्येच रॅप करून सगळ्यांना देत होतो तर ऍज पर प्रोटोकॉल आम्ही ते करत होतो कारण त्याच्यामुळेच स्प्रेड होण्याचे चान्सेस होते का तर किडनी काढायचे नाही नाही असं काहीच नाही ऍज पर प्रोटोकॉल्स असतात ते आम्ही कोणतेही कोणत्याही रुग्णांचे कोणतेही अवयव काढलेले नाही आहेत किंवा काढणार पण नाही ओमायक्रॉन विषयी सांगत होतो तर ओमायक्रॉन मध्ये त्यावेळेस असं आढळलं की स्प्रेडअप जो होतोय तो खूप फास्ट होतोय म्हणजे घरी जर एखाद्या रुग्णाला जर पॉझिटिव्ह टेस्ट त्याची पॉझिटिव्ह टेस्ट आली तर घरच्या सगळ्यांनाच तो होतोय हा एक मुद्दा होता पण डिफरन्स हा होता की ते माइल्ड केसेस राहायचे सगळ्यांना सर्दी व्हायची थोडासा खोकला राहायचा आणि ताप राहायचा तापही एक तो दोन दिवस राहिल्यानंतर तो कमी होऊन जायचा तर माइल्ड सिमटम्स आपण याला म्हणूया पण नंबर ऑफ द केसेस खूप वाढल्या लोकांनी मग तरी पण आम्ही आवाहन करतले जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य विभागातर्फे की जास्तीत जास्त लोकांनी टेस्ट करून घ्यावा आणि त्या अनुषंगाने टेस्ट केल्यानंतरच ट्रीटमेंट किंवा होम आयसोलेशनची सुविधा त्यावेळेस देण्यात आली असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी घरीच ट्रीटमेंट आणि उपचार घेतलेला आहे या ओमायक्रॉनची खूप अशी गंभीर लक्षणं डॉक्टर नाही खूप कमी आम्हाला ऍडमिट ला करावं लागलेलं ला होतं बाकी सगळे पेशंट जे आहे रुग्ण जे आहेत ते घरीच ट्रीट झालेले आहेत याचं काय कारण असेल आपण लसीकरण एक महत्वाचं कारण आहे असं आपल्याला वाटतं का असं एक म्हणता येईल लसीकरणाचं झालं तर आपण जानेवारी दोन हजार एकवीस पासून लसीकरणाला सुरुवात केलेली होती सोळा जानेवारीला आपण पूर्ण देशामध्ये ती सुरुवात झाली आणि टप्प्याटप्प्याने आपण लसीकरण लसीकरण देत आलो सगळ्यात पहिले जे आहे ते आपण जे फ्रंटलाईन वर्कर आहे हेल्थ केअर वर्कर आहे यांना लस दिली त्यानंतर मग सिक्स्टी प्लस इयर्सचे जे आहे त्यांनी फोर्टी फायव्ह टू सिक्स्टी असं स्टेप वाईज चालू केलं त्यानंतर आपण फोर्ट एटीन टू फोर्टी फाईव्ह हा एज ग्रुप चालू केला प्रत्येक वेळेस एज ग्रुप हा डिफाईन होत गेलेला आणि ची जशी जशी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून उपलब्धता आली त्या अनुषंगाने आम्ही ते देत गेलेलो आहे पण तुम्ही मला जे विचारलं की याचा इम्पॅक्ट आहे का खरंच त्याचा इम्पॅक्ट आहेच कारण की आपलं लसीकरणाचं पर्सेंटेज वाढलं त्याच्यामुळे जे केसेस जे आहेत त्या थोड्याशा कमी झालेल्या आहेत आणि हॉस्पिटलायझेशन पण कमी झालेलं आहे कारण त्यांना माइल्ड इन्फेक्शन झालेलं आहे त्याची सिविरिटी लसीमुळे कमी झालं कमी झाली yes. खरोखरच डॉक्टर आपण म्हणतात त्याप्रमाणे लसीकरण हे कोरोनाच्या विरोधातले एक प्रभावी अस्त्र ठरलेलं आहे असं आपल्याला yes. म्हणता येऊ शकेल बरोबर आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यावर नियंत्रण प्राप्त करू शकलो आहोत आता मला असं सा सांगा की ह्या ज्या लसी आहेत तरीपण कोरोना अजून गेलेला नाही म्हणून हा प्रश्न आहे की ह्या लसी खरोखरच आता या बदललेल्याही व्हेरियंट्सवर या कोरोनाच्या बदलत्या स्वरूपावर तितक्याच प्रभावी आहेत का की यात काही आणखीन अपग्रेड करावं लागण्याची गरज आहे आपल्याला काय वाटतं एक तज्ज्ञ म्हणून हा सिरम इन्स्टिट्यूट तर्फे आपल्याला कोविशिल्ड मिळालेली आहे इंडियाला आणि भारत बायोटेक तर्फे आपल्याला कोव्हॅक्सिन मिळालेली आहे अर्जंट अप्रुव्हल होतं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपल्याला ते दिलेलं आणि त्या अनुषंगाने ह्या दोन्ही प्रभावी लसी आपण रुग्णां आपल्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे व्हेरियंट हे येतच राहणार आहे डेल्टा असो ओमायक्रॉन असो किंवा भविष्यामध्ये अजून दुसरे वेरियंट्स येतील पण मी मगाशीच बोललेलो पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही ही जी लस घेतली तर त्यावर ते प्रभावी आहेतच पण जर इन केस व्हेरिएंटरी झाला तर त्याचं जे काय म्हणूया त्याला आपण सिव्हिरिटी जी आहे सिमटम्सची किंवा हॉस्पिटलायझेशनची ती कमी होऊन जाणार आहे तर लस तेवढंच प्रभावी आहे मी इथे सांगू इच्छितो कारण अनेकांच्या मनाचा प्रश्न आहे की दोन लसी घेतल्यानंतरही कोरोना आम्हाला होतो आहे तर मग ह्या लसी खरोखरच प्रभावी आहेत की नाही हा एक जनसामान्यांच्या मनामधला प्रश्न आहे तर ह्या लसी प्रभावी सगळ्यांना विश्वास ठेवण्यासारखं नाही मी सगळ्यांना तेच आवाहन करू इच्छितो की प्रत्येक ज्यांचे जा फर्स्ट डोस सेकंड डोस सगळ्यांनी घ्यावं ज्यांना बूस्टर साठी जे एलिजिबल आहे त्यांनी बुस्टर डोस पण घेणं अपेक्षित आहे आणि डॉक्टर फोन आधी आपण हॅलो 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 सर हां बोला आ, सर हे सेकंड वेव्ह मध्ये जी कोरोना सोबत म्युकर मायसोसिसची लाट आली होती ना तर मग हे म्युकर झालेले पेशंटनी म्हणजे त्यांच्या फ्युचर मध्ये काय दक्षता घ्यायला पाहिजे त्यांना आणखी काही हेल्थ प्रॉब्लेम येतील का त्याबद्दल शंका होती मला आपण कोण आली कुठून बोलताय ते कृपया सांगा मी अलका भंडारवार बोलते आहे अमरावतीहून हो डॉक्टर आपल्यास माहितच आहे की अमरावतीमधूनच डेल्टाची सुरुवात झालेली होती आणि मोस्ट म्हणूनच मॅडम ते प्रश्न विचारतात <laughs> जास्तीत जास्त रुग्ण हे ची चे पासूनच सुरुवात झालेली आहे होते पण आपल्यास काय आहे की ते फॉलोअप आपण म्हणतोय जे एक्सपर्ट ई एन टी स्पेशलिस्ट असो जनरल सर्जन असो किंवा चेस्ट फिजिशियन असो हे मेडिकल कॉलेजेसचे असतील किंवा जिथे तुम्ही ट्रीटमेंट घेतलेली असेल त्यांच्याकडे जाऊन त्या पेशंटचा तुम्ही फॉलोअप घेणं गरजेचं आहे पण ॲससच आपण आप, वारंवार फॉलोअप म्हणजे काही जर तुम्हाला सिमटम्स वाटले तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावे ऍस सच आतापर्यंत एकदा म्युकरमायकोसिस झालेलं असेल आणि त्यावेळेस ते त्याची सर्जरी किंवा ट्रीटमेंट जर व्यवस्थित वे झालेली असेल तर त्याचं कॉम्प्लिकेशन जर समोर असे दिसून आलेले नाही पण जरी काही सिमटोम्स जर आढळले तर तुम्ही तुम ज्या डॉक्टरांनी ट्रीट केलेला आहे त्यांच्याकडून दाखवून सल्ला घेणं अपेक्षा डॉक्टर यांचं समाधान झालं असेल कार्यक्रमात आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची दर्शक कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा विश्रांतीनंतर स्वागत आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण बहुरूपी कोरोना याविषयी चर्चा करत आहोत डॉक्टर एक फोन आधी घेऊया आणि मग पुन्हा आपल्या चर्चेला सुरुवात करूया हॅलो हॅलो हा नमस्कार नमस्कार हा मला एक प्रश्न विचारायचा होता तत्पूर्वी आपण कोण आणि कुठून बोलताय कृपया इंट्रोड्यूस करा हा मी मी अनुराधा केदार नागपूरहून बोलते हा सर गेली दोन तीन वर्ष कोरोना थैमान घालतोय बरोबर हा वेरियंट तो वेरियंट निरनिराळी रूप घेऊन तो सर्वांना घाबरतोय घाबरवीत आहे नाही का तर लोक मानस मानसिकदृष्ट्या खूपच खचलेत तर ती त्यांची घालवण्यासाठी सांगू इच्छितो की कोरोना हा कोरोनाचा फर्स्ट वेव्ह आहे आलेली होती सेकंड झाली थर्ड वेव पण आली भविष्यात किती येतील आज आपल्याला सांगता येणार नाही पण आता सध्या तुम्ही ओमायक्रॉन नंतर बघाल की वातावरण किंवा लोकांचं वागणं हे नॉर्मल झालेलं दिसतंय आणि एकच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भविष्यात जर कोणताही कोरोना जर आला कोणतेही व्हेरियंट आला मास वार तर मास्क घालणं सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणं हे त्रिसूत्री जर आपण पाळली तर कोणत्याही कोरोनाला आपण त्याच्यावर मात देऊ शकतो तर या पद्धतीचं माझं तुम्हाला सजेशन आहे म्हणजे मानसिकरित्या मानसिकरित्या खचून जाण्या खचून जाण्याची गरज आहे आपल्याला याला तोंड भागच आहे आणि ज्या तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे जर हे संरक्षणात्मक उपाय जर आपण ते पाळलेत तर कोरोनापासून आपण नक्कीच बचाव, बचाव आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखरच या तिसऱ्या लाटेमध्ये जनजीवन बऱ्यापैकी पूर्वपदावर आलेलं आहे आणि सगळं सगळ्यांचे सुरळीत दिनक्रम चालू झालेले आहेत डॉक्टर ह्या विश्रांतीपूर्वी एक फोन आलाय तो आधी घेऊया हॅलो मला वाटतं संपर्क तुटला जो म्युकर मायकोसिस या विषयीचा एक जो प्रश्न आला होता त्याच्या अनुषंगाने मला एक प्रश्न असा तुम्हाला विचारायचा की आता त्याचे काही परिणाम या कोरोनामुळे दिसत आहेत का की तो आता पूर्णपणे संपला आपण काय काय ऑब्झर्वेशन आहे थर्ड वेव्ह असे मा म्युकर मायकोसिसचे केसेस समोर आलेले दिसत नाही कारण की ओमायक्रॉन हा माइल्ड व्हेरियंट असल्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन झालेले काहीच आढळलेले नाही डेल्टा मध्ये नाही। जे सिव्हिअर स्ट्रेन होतं कोरोनाचं त्यावेळेस हे म्यूकॉरमाइकेसिसचे भरपूर पेशंट्स आम्हाला मिळालेले होते सुदैवाने ओमायक्रॉन मध्ये ते मिळालेले नाही म्हणजे ही एक समाधान करायला असं आपल्याला म्हणता येऊ शकेल डॉक्टर मगाशी चर्चा करत असताना आपण लसीकरण हे खरोखरच एक प्रभावी अस्त्र या कोरोनाच्या प्रतिबंधामध्ये ठरलेलं आहे तर हे लसीकरणाचा प्रवास साधारण कसा आहे आणि आता लहान मुलांना किंवा पंधरा ते अठरा या वयोगटातल्या तरुणांना किशोरवयीनं लसीकरणाचा मोहीम लसीकरणाची मोहीम आपण राबवत आहोत याविषयी सद्यस्थिती काय आहे आणि त्याचा कितपत फायदा आपल्याला होतो आहे सध्या पंधरा ते अठरा वयोगटात लसीकरण पण आपण सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये आपण शाळेमध्ये जाऊन लसीकरण करून देतो सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत तर माझं असं आव्हान राहील की सगळे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं फर्स्ट डोस झालेलं नाही त्यांनी फर्स्ट डोस घेऊन घ्यावं आणि याच्यामध्ये आपण कोवॅक्सिन देत असल्यामुळे ज्याचा सेकंड डोस देऊ झालेला त्यांनी सेकंड डोस पण ड्यू घ्यावे लसीकरणाच्या प्रवासाच्याबद्दल सांगायचं झालं जा तर जानेवारी दोन हजार एकवीस पासून आपण जी सुरुवात केलेली आहे हे आपण स्टेप वाईज गेलेलो आहे कारण की इनिशियली काय झालं की लस कोणत्या प्रकारची राहील किती एम एल आपल्याला द्यायचं आहे स्टोरेज कसं करायचं आणि कुठे घ्यायचं तर या अनुषंगाने प्लॅनिंग कसं जर जिल्हा लेवलवर बघायचं झालं तर आमच्याकडे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत रुरल हॉस्पिटल्स आहेत तिथे आम्ही ते सेंटर्स ओपन केले तिथे लस स्टोरेज म्हणजे आपण वॅक्सिन कॅरियर आपण त्याला म्हणतो तिथे ती लस ठेवल्या गेली आणि फक्त तेवढंच नाही तर तीन रूम त्याच्यासाठी आयडेंटिफिकेशन करण्यात आलेले प्रत्येक ठिकाणी ज्याच्यामध्ये पहिले एक वेटिंगसाठी एक आपण ठेवतो दुसरं ते इंजेक्शन रूम आणि तिसरं वेटिंग ऑब्झर्वेशन तिसरी रूम कारण की व्हॅक्सिन दिल्यानंतर जवळजवळ अर्धा तास आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवावं लागतं कारण की एई एफ आय आपण म्हणतो ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन जर कोणाला झालं तर तात्काळ आपल्याला हॉस्पिटलला रेफर करता येईल त्या अनुषंगाने तीन प्रकारच्या रूम्स आम्ही त्यावेळेस सुरुवात करून दिलेल्या होत्या आणि स्टेप वाईज जरी केसेस वाढलेल्या होत्या आपण लसीकरण सुरूच होतं मग त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे कोविन पोर्टलवर त्याचं रजिस्ट्रेशन होणं अपेक्षित आहे आणि आमच्याकडे डाटा एंट्री ऑपरेटर एएनएम मनुष्यबळाची उपलब्धता आम्ही करून दिली व्हॅक्सिनची उपलब्धता करून दिली आणि जनसामान्यापर्यंत सामान्यपर्यंत जागरूकता करून दिली त्या अनुषंगाने जे लस घेण्यास इच्छुक नव्हते त्यांना पण लस घेण्यासाठी प्रवृत्त केलं डॉक्टर फोन आला नंतर फोन नंतर हॅलो हॅलो नमस्कार सर नमस्कार सर हे जे सेकंड वेव्ह मध्ये म्युकरमायसोसिस झालेल्या पेशंटना इन्फेक्शन कमी करण्यासाठी जे इंजेक्शन लावण्यात आले ना सर कुणा तर असं ऐकण्यात आलं की पन्नास पन्नास इंजेक्शन लागले तर त्या चे काही म्हणजे साईड इफेक्ट त्या पेशंटला जाणवतील का भविष्यात बहुतेक ताई आपल्या अँटेरिसिन बी बद्दल म्हणताय एम्पोटेरिसिन बी चा तुटवडा होता आणि सगळ्यात रामबाण उपाय बीच होतं इट इज अँटीफंगल असल्यामुळे भविष्यामध्ये त्याचा असा कोणताच ऍडव्हर्स इफेक्ट नाही कारण तो आजारावरचा एक रामबाण उपाय असल्यामुळे त्या अनुषंगाने त्यावेळेस ते इंजेक्शन देण्यात आलेले होते तरी घाबरून जायची गरज नाही धन्यवाद त्यांचं समाधान झालं असेल डॉक्टर आपण लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याविषयी बोलत होता तर त्या अनुषंगाने आम्ही सेंटर्स वाढवले जनसामान्यांपर्यंत पोहोचण्या कारण की गावाच्या मागणी यायच्या मग आपल्या एन एमसी मध्ये झोन वाईज मागण्याचा की आम्हाला लसीकरण केंद्र उपलब्ध करून द्या मग आम्ही त्या अनुषंगाने प्लॅनिंग करायचो आणि लसीकरण केंद्र कोणत्या डेटला कुठे कुठे आहे त्याची माहिती जनसामान्यापर्यंत प्रतिनिधी ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर सगळीकडे कळवायचो कर आणि त्याच्यानंतरच मग जे इच्छुक बेनिफिशरीज आहे त्यांना एका लाईनमध्ये लावून आम्ही भरपूर म्हणजे सगळ्यांना मी मगाशी बोललो की जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट नागपूरचं जर बघितलं तर नाईन्टी नाईन पर्सेंट हे फर्स्ट डोस कम्प्लीट आपण केलेले आहे सेव्हन्टी आपला सेकंड डोस व्हॅक्सिनचा कम्प्लीट झालेला आहे तर माझं एक आवाहन राहील की लसीकरणाच्या बाबतीत ज्यांचे डोसेस झालेले नाही जरी ओमायक्रॉन माइल्ड होता पण आता सगळ्यांनी लसीकरण आपलं करून घेणं अपेक्षित आहे तसंच डॉक्टर बुस्टर डोज हा एक आणखीन तिसरा डोज म्हणून घेण्याचं जी एकंदरीत आवाहन केलं जात आहे याची आवश्यकता आहे का आणि असेल तर त्याचा काय फायदा होणार आहे हा बूस्टर डोस म्हणजे आपण जर कोणतीही एक आपण लस आपण घेतो तेव्हा त्या अनुषंगाने आपल्याला शरीरामध्ये अँटीबॉडी फॉर्म होतात मग आपण सेकंड सेकंड डोस देतो तर अँटीबॉडी फॉर्म झाल्यानंतर पुन्हा सेकंड डोस नंतर पुन्हा अँटीबॉडी फॉर्म होतात पण काही काळानी ते अँटीबॉडीज म्हणजे अँटीबॉडी काय असतात की रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे अस्त्र सारखं ते युटिलायझेशन होतं तर नऊ महिन्यानंतर किंवा एक वर्षानंतर आपल्या त्या शरीरात ज्या फॉर्म झालेल्या अँटीबॉडी हळूहळू हो हो कमी होतात मग त्याच्यासाठी आपल्याला हा बुस्टर डोस आवश्यक असतो तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे जसं साठ वर्षावरील असतील हेल्थकेअरवरील त्यांचे जवळजवळ नऊ महिने कंप्लीट झालेले आहेत तर त्या सगळ्यांनी बुस्टर डोस घेणं अपेक्षित आहे कारण अनेक लोक म्हणतात की आता बुस्टर डोसची गरज नाही आहे पण तुम्ही सांगता ते खरोखरीच त्या सगळ्या अँटीबॉडीज हळूहळू हो शरीरातल्या कमी, कमी होतात म्हणून बुस्टर डोसची गरज आहे लोकांनी तो घ्यावा असं आपण आवाहन yes. या निमित्ताने करूया तसंच डॉक्टर एक आफ्टर कोविड म्हणजे कोविड झाल्यानंतर कोरोना झाल्यानंतर अनेकांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना मानसिक समस्यांना सामोरं जावं लागलेलं आहे ज्याला लॉंग कोविड असं आपण देखील म्हणतो तर हे लॉंग कोविड नेमकं काय आणि त्याचे त्याच्याविषयी आणि आता लोकांनी काय करायला पाहिजे जसं लॉंग कोविड किंवा आपण पोस्ट कोविड आपण जे म्हणतोय कारण की पहिले फर्स्ट वेव्ह अठ्ठावीस दिवस ज्यांना होऊन गेलेले कोरोना पण त्यांच्यानंतर सुद्धा त्यांच्या छातीत दुखायचं श्वास घ्यायला त्रास व्हायचं जे पहिल्याप्रमाणे धावायचे ते तेवढ्या पद्धतीने धावू शकत नव्हते कुणाकणाला डायबिटीस डिटेक्ट आहे तर डायबिटीजच्या औषधी चालू झालेल्या आहेत किंवा आता पण जर म्हणूया तर म्युकॉरमायकोसिस केशनचा फॉलोप आहे तर सगळ्या कॉम्प्लिकेशन जर असले तरी या अनुषंगाने जर चा मुलांमध्ये जरी हा माइल्ड केसेस असला पण त्याच्यामध्ये पण एक एम आय एस सी आपण म्हणतो मल्टी आ... या अनुषंगाने जो एक सिव्हिअर आजार मुलांमध्ये आहे हे सगळे लॉंग कोविडचं एक लक्षणे आहेत आणि या अनुषंगाने आपण जर डॉक्टरांकडे गेलं आणि त्याचं ट्रीटमेंट घेतलं तर फॉलोअप देणं इम्पॉर्टंट आहे जर नागपूरचं उदाहरण घेतलं तर आयजीएमसी मधून आम्ही पोस्ट कोविड ओपीडी आहे ला पोस्ट कोविड ओपीडी आहे तिथे जाऊन आम्ही सगळ्या रुग्णांना सांगतो की जस्ट एकदा डॉक्टरांना दाखवा आणि ऍज सच माइल्ड सिमटम्स असल्यामुळे थोडंसं ट्रीटमेंट घेतलं तर ते बरे होऊन जातात तसंच डॉक्टर आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतोय की तुम्ही त्रिसूत्री सांगितली एक म्हणजे मास्क घालणं सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि वेळोवेळी हात धुणं आणि सॅनिटायझेशनचा वापर करणं याच्या व्यतिरिक्त प्रवास हा एक अत्यंत महत्वाचा भाग रोजच्या लोकांच्या दैनंदिन जीवनातला आहे ज्यांना सामूहिकरित्या प्रवास करावा लागतो लोकल्समधून असेल मेट्रोजमधून असेल ऑटोमधून असेल अशा वेळेला सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे शक्य होत नाही तर प्रवास करत असताना कुठली काळजी घ्यावी आपण काय सल्ला द्याल काय माहिती का? प्रवास करीत असताना त्रिसूत्री तर जरी सो, सोशल डिस्टन्सिंग पाळणं होत नसेल पण आपण मास्क वापरू शकतो आणि वारंवार आपण सॅनिटायझेशन आपण म्हणजे हातावर सॅनिटायझर जरी घेतलं तरी ते एक चांगल्या पद्धतीनं आपण कोरोनाला प्रिव्हेन्शन करू शकतो तर अशा पद्धतीनं त्यांनी अपेक्षित म्हणजे प्रवास तसा एकंदरीत करायला हरकत नाही ना पण ऍट आता आपलं सगळं ओपन झालेलं आहे तर त्या अनुषंगाने पद्धतीने आपल्याला कोरोनाचं प्रिव्हेंशन करता येईल काळजी घेऊन काळजी घेऊनच प्रवास करणार झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची दर्शक कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत डॉक्टर विश्रांतीपूर्वी तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली आता आणखी एक प्रश्न असा की गर्भवती महिलांना किंवा त्यांच्या पोटामध्ये असलेल्या अर्भकाला जर अशा प्रकारची कोविडची बाधा झाली कोविडचा संसर्ग झाला तर कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे आपण काय सांगितलं फर्स्ट वेव्ह सेकंड वेव्ह आणि थर्ड वेवमध्ये सुद्धा आपल्याकडे काही गर्भवती माता त्यांना इन्फेक्शन झालेलं आहे त्यांना पण सिमटम्स तेच राहतात जसं सर्दी खोकला ताप फक्त आम्ही ह्या हायरिस्क मदर्स असल्यामुळे हो त्यांना तात्काळ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला ऍडमिट करून घेतो पण ऍसच व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे मातेतून गर्भाद्वारे मुला, मुलाला जो इन्फेक्शन होतं तसं हे इन्फेक्शन नाही आणि त्याचं संशोधन चालू आहे अजूनपर्यंत हे अजून क्लिअर झालेलं नाही आहे की माता टू बाळ म्हणजे व्हर्टिकल ट्रान्समिशन आहे की नाही पण डिलेवरी झाल्यानंतर त्या बाळाला होतो ते पण सॅम्पल्स घेतल्यानंतर ते आपल्याला कळते पण ऍज सच असे काही सिविरिटी जेही पण बालक पण जे पॉझिटिव्ह आलेले एक दोन आलेले असतील पण ते पण त्याची सिविरिटी अशीच काहीच आढळलेली नाही आहे आणि सगळ्या ए एन सी माता किंवा पी एन सी माता ज्या असतील त्या सगळ्या कोरोनामधून ठीक झालेल्या आहेत करूने, तातका माज़ा ना, ना, तर कोणीच अशी काळजी करू नये तात्काळ त्याचा डॉक्टरांचा सल्ला घेऊन ऍडमिट होऊन हे माझं सजेशन आणि एखाद्या मातीला कोरोना झाला असेल तर स्तनपान करणं कितपत योग्य आहे किंवा सुरक्षित आहे आपण काय सांगितलं स्तनपान करणं हा मातेचा हक्क आहे बाळाचा पण हक्क आहे मातेच्या दुधावर बाळाचा पूर्णपणे हक्क असल्यामुळे कोरोना बाधित जरी हे असेल तरी पण स्तनपान त्यांना देणं अपेक्षित आहे पण आपण असं करतो की काही कालावधीसाठी म्हणजे जे आपण सेवन डेज फोर्टीन डेज पर्यंत माता आणि बाळाला थोडस दूर ठेवतो जेणेकरून बाळाला इन्फेक्शन होऊ नये या अनुषंगाने पण अजूनही रिसर्च चालू आहे की टू ट्रान्समिशन हे मिल्कद्वारे होत नाही पण मुळे होत असल्यामुळे बाळाला संसर्ग होण्याचे चान्सेस असतात डॉक्टर आता मला असं सांग की कोरोना ही एक महामारी येऊन गेली आहे एक मोठा साथीचा रोग ज्याला आपण म्हणतो तसा आहे संसर्गातून तो होतो आणि मोठ्या प्रमाणावर अनेक लोक त्यातून बाधित होतात शासकीय यंत्रणा याच्या बाबतीत आता येणाऱ्या काळा कालासाठी कशा पद्धतीने तयारीत आहेत काय त्यांची स्थिती आहे सेकंड वेव्ह जेव्हा आलेली होती त्यावेळेस आम्हाला भरपूर कोरोनाने शिकवलंच म्हणूया त्यावेळेस ऑक्सिजनचा तुटवडा भरपूर झालेला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही मग थर्ड वेव्ह जर आली तर त्याचं प्लॅनिंगच्या अनुषंगाने म्हणजे जर नागपूर जिल्ह्याचं उदाहरण घ्या किंवा महाराष्ट्रामध्ये जर बघा तर सगळीकडे आपण लिक्विड मेडिकल ऑक्सिजन असो किंवा पी एस ए प्लांट्स असो असे वेगवेगळे प्लांट्स वे प्लांट आम्ही तयार केलेले आहेत जे आपले मेडिकल कॉलेजेसला असतील किंवा आपले रुरल हॉस्पिटलला आहे तिथे पण ऑक्सिजनचे रिक्वायरमेंटसाठी आपण प्लांट्स तयार केले आणि स्ट्रेंथनिंग ऑफ हेल्थ सिस्टीम आपण म्हणूया या अनुषंगाने ज्या कॅल्क्युलेट केली की तुम्हाला जिल्ह्याला किती रिक्वायरमेंट ऑक्सिजनची राहील mm -hmm. या अनुषंगाने पूर्ण ऑक्सिजनची तयारी आम्ही करून घेतलेली आहे mm -hmm. आणि भविष्यातभर जर थर्ड त्याच्यानंतर फोर्थ वेवही आली तरी पण आम्ही त्या अनुषंगाने जिल्हा आणि महाराष्ट्र सुसज्ज आहे जिथे ऑक्सिजनची कमतरता होणार नाही म्हणजे शासकीय यंत्रणा पूर्णपणे या स्थितीला जर काही स्थिती, स्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड द्यायला सुसज्ज आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल त्या अनुषंगाने आमचे हॉस्पिटल्सचे बेड्स पण आम्ही वाढवलेले वा आहेत जे आपले एच आहे डीसीएससी आहे कोविड केअर सेंटर्स आहेत जेवढी आम्हाला क्षमता लागत होती म्हणजे जेवढे आपल्या सेकंड वेव्हला जो पीक आलेला होता त्या तिप्पटच्या अनु तिप्पट बेड्स त्या अनुषंगाने आम्ही बेडची आणि ऑक्सिजनची व्यवस्था जिल्ह्याला करून ठेवलेली आहे ही देखील खूप महत्वाची माहिती आहे डॉक्टर आता असं सांगा की एक तीन चार दिवसांपूर्वी आणखी एका नवीन व्हेरियंटची बातमी आमच्या कानावर आली याच्याविषयी तुम्ही काय सांगाल त्याच आता सध्या दोन तीन दिवसा अगोदर चर्चेत आलेली बातमी मी पण वाचलेली आहे डेल्टा क्रॉन आपण म्हणूया त्याला इंग्लंडमध्ये काही केसेस ते म्युटेंट मिळालेले आहेत क्रॉन हा तर ते तिथे मिळालेले आहेत आता जिनोम सिक्वेन्सिंग नंतर त्यांनी नवीन नाव दिलेलं दिसते पण अधिकृत माहिती आपल्याकडे सध्या नाही आहे आणि त्याचे लक्षणं त्याच्यावर किती सिविरिटी आहे किंवा अजून काही असेल तर त्याचं सगळं डिटेल आल्यावरच आपल्याला ते सांगता येईल म्हणजे अजून त्याच्याविषयी चिंता करण्याची गरज आहे डॉक्टर कोरोना होऊ नये याच्यासाठी आपण आणखी काय काळजी घ्यावी आपण काय मार्गदर्शन कराल म्हणजे ही त्रिसूत्री तर एकंदरीत आहेच पण एकंदरीतच सामाजिक आरोग्य किंवा वैयक्तिक आरोग्य कुटुंबाचं आरोग्य हे सांभाळायचं असेल तर कुटुंबानी त्या व्यक्तींनी कोणत्या प्रकारचं एक कोड ऑफ कंडक्ट पाळावं याच्याविषयी आपण काय सांगाल जेव्हा आपण होम आयसोलेशन करतो त्यावेळेस आपण म्हणतो की त्यांच्या घरी किती रूम्स आहेत व्हेंटिलेटेड रूम्स आहेत की नाही आहेत तुम्ही वापरलेले जे कपडे आहेत टावेल्स आहे नॅपकिन्स आहेत ते स्वच्छ धुता की नाही धुत ते एक बघा तुम्ही वापरलेले तुमचे रुमाल्स असतील मास्क असतील वॉशेबल मास्क असतात ते तुम्ही यूज करा तर अशा जर आता त्रिसूत्री तर आपल्याला पाळायचीच आहे पण सोशल डिस्टन्सिंग असो किंवा आपण लग्न कार्यालयात लग्न समारंभात जातो नंतर मृत्यू मयतीमध्ये जातो किंवा अजून ठिकाणी समारंभामध्ये जेव्हा जात असतो त्यावेळेस पण आपल्याला स्वतःची काळजी सोबतच आपल्या फॅमिली मेंबर्सची पण काळजी घेणं अपेक्षित आहे जिथे गर्दी असेल त्या गर्दीच्या जागा तुम्हाला टाळायच्या टाळायच्या आहेत आणि या अनुषंगाने जर आपण काळजी घेतली तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो असं मला वाटतंय तसंच डॉक्टर आणखीन असं सांगा की कोरोना होऊ नये याच्यासाठी काही आरोग्याच्या किंवा स्वच्छतेच्या विषयीच्या काही सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत का याच्याविषयी आपण काही मार्गदर्शन कराल का आपले कपडे आपण म्हणूया की आपण आंघोळ एक म्हणतो रोजच्या रोज आपण करणं अपेक्षित आहे आपण जर बाहेर गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपण जे कपडे घातलेले असतील त्यांना आपण धुवून घ्यावं आणि दुसरे स्वच्छ कपडे आपण घालणं अपेक्षित आहे की एखादा लग्न समारंभात किंवा बाहेर आपलं आपण जात असो तर त्यावेळेस आल्यानंतर घरी आंघोळी करूनच घरच्यांशी बोलणं अपेक्षित आहे <laughs> आणि जेव्हा आपण बाहेर निघतो तर मास्क वापरणं सॅनिटायझर वापर ह्या गोष्टी केल्या तरच आपल्याला कोरोनावर मात करता येईल असं मला तसंच तो डॉक्टर मास्क किती दिवसांनी बदलायला पाहिजे कारण महिना महिना मास्क तो घाकला जातो आणि घातला जातो याच्याविषयी आपण काय सांगाल हा प्रश्न आहे जसं आहे की आपण ट्रिपल लेअर जो मास्क आहे तो आपण जवळजवळ आठ तासासाठी वापरतो आणि आठ तासाशी वापरल्यावर तो आपण दुसरीकडे कारण तो वॉशेबल नाही आहे तो युज अँड थ्रो असल्यामुळे आपण फेकून देतो जी फाईव्ह मास्क पण आहेत तर ते पण आपल्याला काही दिवसानंतर अल्टरनेट दिवसानंतर ते वापरत आहेत तर त्या अनुषंगाने ते वापरणं आहे पण आपल्या कापडी मास्क वगैरे जे आहे ते नेहमी आपण वारंवार धुणं म्हणजे धुणं म्हणजे निर्जंतुकीकरण करणं त्याचं आवश्यक hmm. आहे आणि पण सगळ्यात बेस्ट जे मास्क आहेत दोनच राहतील एक तर एन यान नाईन्टी फाईव्ह आणि ट्रिपल लेव्ह मास्क ते त्यांचा वापर सगळ्यांनी करावा हे अपेक्षित आहे डॉक्टर व्यायाम किंवा योगा याचं या कोरोनाशी संबंधित कितपत फायदेशीर ठरू शकतो हे आपण सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे योगा आपण मेडिटेशन करतो किंवा योगा करतो तर आपल्याला कोरोनामध्ये आपल्याला जे श्वसन श्वसनाची जी श्वशन, शक्ती जी आहे डॉक्टर एक फोन आला तो आधी घेऊया मग तुमच्याकडून माहिती घेऊया हॅलो हॅलो नमस्कार मी चंद्रपूरून बोलते आहे शोभा तोरे हां बोला सर माझा असा प्रश्न होता की आता जो बुस्टर डोस आहे हा जास्त एम एल चा आहे का कारण बुस्टर हा शब्द जसा मोठ्या म्हणून समजतो आम्ही तर हा जास्त मात्रेचा जास्त एम एल चा राहील का त्रास होणार आहे का मग घेतल्यानंतर नाही ताई असं काहीच नाही बुस्टर डोस मी आताच थोड्या वेळा अगोदर आपण सांगितलेलं होतं आपल्या शरीरातल्या ज्या फर्स्ट आणि सेकंड डोस घेतल्यानंतरच्या अँटीबॉडी ज्या कमी होतात ते पुन्हा त्याच लेवलवर आणण्यासाठी बुस्टर डोस देतो जो पहिला डोस दिला तेवढ्याच एमएलचा हा पण डोस राहील आणि पहिला पहिल्या याच्यानंतर जर तुम्हाला थोडासा ताप जरी वाटला असेल पण बुस्टर डोस घेतल्यानंतर मी घेतलेला आहे बुस्टर डोस घेतल्यानंतर असं काहीच वाटत नाही आणि तुम्ही कामालावर किंवा त्याच वेळेसपासून काम पण करू शकता डॉक्टर आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची दर्शक कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत डॉक्टर विश्रांतीपूर्वी आपण एक्सरसाइज व्यायाम आणि योगा याच्याविषयी होतो तत्पूर्वी एक फोन आलाय तो घेऊया हॅलो हॅलो मी वरुडहून अंजली तालुकदार बोलते बोला तर आजचा विषय तुमचा काय बहुगुणी कोरोना बहुरूपी कोरोना हां बहु हा तर मला थोडासा असा प्रश्न आरोग्याविषयी विचारायचा आहे की कोरोना पोस्ट म्हणजे कोविड पोस्ट नंतर म्हणजे इतके प्रॉब्लेम्स येऊन झाले आमच्या इथे एक दोन नातेवाईक तर अगदी जवळचे गेले त्याच्यात पण जे जे बरे होऊन घरी आले ना हॉस्पिटलाइज होऊन घरी आले त्यांना आता इतका प्रश्न पडतो आहे की त्यांच्या अंगावर सूज येते आणि संधीवातासारखा खूप त्रास होतोय मध्ये पुडघे दुखतात सांधे दुखतात आणखीन कोणाकोणाला ज्या साधारण पस्तीस इथल्या वगैरे एक दोघींना झाला होता तर त्यांना पिंपल्सचा खूप त्रास होऊन राहिला आणि हेअर फॉलचा खूप त्रास होतोय तर याच्यावर काही तुम्हाला सांगता येईल <laughs> का तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन्स विचारलेले दिसत आहेत ताईंनी तर मी आणखी काय सांगू तुम्हाला सांगतो आ, पोस्ट कोविड मध्ये आपण ट्रीटमेंट देतोय जर केस गळण्याचं जी प्रक्रिया म्हणतो रे कोणत्याही व्हायरल इन्फेक्शन जर सिव्हिर झालेलं असेल तर केस गळतात केस गळतात आणि पुन्हा केस येतात तर त्याचं कोणीही स्त्रियांनी स्पेशली टेन्शन घेऊ नये स्त्रियांनी स्पेशली टेन्शन घेऊ नये हा हा दुसरं झालं की जे सांधी दुखी म्हणूया किंवा अंगदुखी म्हणूया ते एक सायकोलॉजिकल पण असते याच्यामध्ये किंवा आपल्याला असं वाटते की कोरोना आपण मृत्यूच्या याच्यातून वापस आलेला आहोत असलेला आहोत तर ते एक सायकोलॉजिकल लोकांच्या मनामध्ये आहे पण असंच कोणी घाबरून जायची गरज नाही पोस्ट कोविडचं ट्रीटमेंट एकदम सोपं आहे तुम्ही फक्त फॉलोअप द्यायची गरज आहे आणि फॉलोअप देऊन ट्रीटमेंट घेतलं तर सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल कोणीही घाबरून जाऊ नये घाबरचं काही कारण नाही अहो कारण की काय होतं त्या माझी जी जाऊच आहे सखील तर तिला अहो कधी कधी रात्रीतनं सुद्धा एकदम इतका त्रास होतो की गुडघ्यामध्ये इतकं पेन होतं खूपच एकदम नर्वस होऊन जाते तिला, तिला थोडस सपोर्ट द्यायची आपण गरज आहे जरी तर थर्टी फायव्ह टू फोर्टी इयर्स एज आहे तर आर्थरायटीस वगैरे चान्सेस पण कमी वाटतात मला तरी पण एकदा तुम्ही फिजिशियन्सला दाखवलेलं बरं आहे मानसिक समुपदेशन हा देखील एक महत्वाचा भाग आहे की ज्याच्यातून त्या बाहेर येऊ शकतील आणि डॉक्टर योगाचा काय एकंदरीत या चा, जाले रही हो फायदा या कोरोनाच्या पोस्ट कोविड आणि कोविड झाल्यानंतरही काय होऊ शकतो फायदा त्याच्याविषयी माहिती सांगा आपण आता जी चर्चा झालेली आहे त्याच्यात असं दिसतं आपल्याला चर्चेमध्ये पण आपण आहे की मोस्टली जो कोरोना अफेक्ट करतोय तो आपल्या लंग्सला करतोय म्हणजे फुप्फुसाला करतोय तर आपले फुप्फुसाची जी कॅपॅसिटी म्हणूया ती थोडीशी कमी होत आहे जर आपण योगा केला स्पेशली प्राणायाम केलं रेग्युलरली केलं तर आपण आपल्या लंग्सची कॅपॅसिटी वाढवू शकतो आणि मेडिटेशन केलं तर आपल्याला जे सायकोलॉजिकल थोडस असं वाटतंय कि मर भीती मरणाची भीती किंवा हे वाटते ते पण कमी होईल तर माझा एक सल्ला राहील की प्राणायाम असो किंवा मेडिटेशन असो सगळ्यांनी करावं जेणेकरून तुम्हाला इम्प्रूवमेंट म्हणजे याच्यातून या मार्ग काढता येईल डॉक्टर छोटासा आणि शेवटला प्रश्न की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा कोरोनाचं बदललेलं रूप येण्याची शक्यता आहे का आणि जर ते येणार असेल तर कशा पद्धतीने खबरदारी आत्ताच घ्यायला पाहिजे आपण एक काय सांगाल तज्ज्ञ व्हायरस व्हायरस कॅरेक्टरिस्टिकच आहे की ते म्युटेशन होत असते ओके इवन आपण इन्फ्लुएन्झा जर आपण बघितलं तर त्याचे कितीतरी म्युटेशन्स आपल्याला वापरापर्यंत आढळून आलेले आहे सेम स्टेजेस हा कोरोना पण जातोय फक्त सार्स कोरोना आलं त्यानंतर डेल्टा झालं त्यानंतर ओमायक्रॉन झालं अजून कोणतंही येत राहणार तर व्हायरसेस हा म्युटेट होत असल्यामुळे ते होणारच आहे हे अपेक्षितच आहे पण त्याची सिव्हिरिटी व्हेव्स किती येणार ते आपल्याला आजच सांगता येणार नाही त्याच्यात भविष्यामध्ये ते येईल पण आपण त्रिसूत्री मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीनं आपण आनंदी राहायचं सगळ्यांनी आणि जीवन काढायचं डॉक्टर कार्यक्रमाची वेळ आता संपते म्हणून आपल्याला थांबावं लागत आहे okay. आज आपण आलात आणि आमच्या प्रश्नानं उत्तर दिली आमच्या दर्शकांच्या प्रश्नांचं समाधान केलं याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद